हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। आज है डे 25। 1/3 चैलेंज कंप्लीट झाले आज। आता मी चाललो आहे कॉलेजला, परत उशिरा झाले आज। 9:15 फर्स्ट लेक्चर, तर 9:10 निघतोय मी घरातनं। आणि प्लस आज ते सरांचे लेक्चर पण नाही आहे जे आत घेतात। एक सर आहे आमचे, ते तुम्ही 10 मिनटं उशीर आले तरी आत घेतात तुम्हाला। नॉर्मली त्यांचा फर्स्ट लेक्चर असतो 2-3 दिवस, तर पण आज त्यांचा सेकंड लेक्चर आहे। तर दुसऱ्याच कोण असं तरी एका मॅमचं फर्स्ट लेक्चर ते आत घेत नाही। बघू थोडं, 9:30 पर्यंत पोचलो तर बघू, घेतलं तर ठीक आहे, नाही तर नाही घेतलं तर बाहेर बसा। आत्ताच लागली रेड। हा एक असा सिग्नल आहे जिथं 99% लोक सिग्नल नाही पाळत। कारण ते आधी निघून जातात किंवा काही लोक संपिंग नंतर पण निघतात। आणि प्लस कोणतंही ट्रॅफिक पोलीस उभा नसतो इकडे। किती सिग्नल तोडला किंवा किती काय रॉंग साईडने आले विदाऊट हेल्मेट का ट्रिपल सीट का काही पण झालं तरी पोलीस नाही आहे तिकडे बघायला। तुम्ही उद्या परत सॅटरडे, आज फ्रायडे आहे, उद्या सॅटरडे, उद्या कॉलेज नसेल तर उद्या कुठेतरी बाहेर फिरायला जाईल, तिथे टाकेल। सगळे सिग्नल लागायचे काय आज? हे सिग्नल लागला ना हे अशी ट्रॅफिक। अरे यार, एक काम करतो, पुढचं काय भरोसा नाही मला, पुढे ट्रॅफिक आहे की नाही आहे दिसत नाही आहे। जाऊ का नको यार, हे काल का परवा पण असंच झालं होतं। कॉलेजला जात होतो इथेच ट्रॅफिक लागली, नंतर पुढे सगळीकडे ट्रॅफिकच होती। जातो
ट्रैफिक तो ट्रैफिक। अरे निकडे परत पुढे दोन तीन असे जागा आहे ना जिथं ट्रॅफिक लागण्याचे चान्सेस आहे, नाही लागायला पाहिजे यार माहिती का, परत लेट होईल कॉलेजला। इथून कळेल ट्रॅफिक आहे का नाही। इथपर्यंत तर नाही आहे, पुढचं नाही माहिती। आरशाच वाकड झालता, मला तर काहीच दिसत नव्हतं। इकडे एक मेन ट्रॅफिक चालू होते या पॉइंट पासून, कारण इथं लेफ्टला CNGचा पेट्रोल पंप आहे, सॉरी CNGचा पंप पेट्रोल नाही। तर तिथं काय होतं आणि खूप कमी आहे या एरियामध्ये ना, तर इथं लेफ्टपासून गाड्या लाईन चालू होऊ लागते आणि मग ते एक गाडीच्या ऐवजी दोन लेन बनून जातात, मग तर रोड कवरून जातो म्हणून ट्रॅफिक वाढतो इकडं CNGच्या पंपमुळे। तोच एक रिझन इथं ट्रॅफिक वाढायचा, बाकी काही नाही। इकडे आता काहीच नाही आहे आज तर, आता हे ह्याचं आहे ना ऑटोचं, इथं कार्स पण लागतात पण ते कार लागल्यावर तो वाढून जातो ट्रॅफिक। ॲक्च्युली मला ग्लव्स पण घ्यायचे आहेत रायडिंगचे, पण मी काल इथं डिकॅथलॉन म्हणून एक शॉप आहे तिथं गेलो होतो, तर तिथे मी बघितलं की एक होते ग्लव्स होते पण ते सायकलचे होते, असं सायकलचे ग्लव्स म्हणजे ते एक्सपोज होते, म्हणजे सगळे फिंगर्स इथपर्यंत कवर होते फक्त, बाकी सगळं पुढे एक्सपोज आहे आणि हातपर्यंत होता ग्लव्ह माझा। तर मला वाटतं तो ग्लव्ह घेऊन काय पॉईंट नाही आहे, कारण तो काहीतरी 1000 का 1200 काहीतरी ग्लव्ह होता आणि त्याला पुढं काहीच हे नाही आहे, कवर नाही आहे, तर मग अर्धे माझे बोट तर एक्सपोज झाले, मग तर काही पॉईंट नाही घेऊन, मग त्याला सेफ्टी नाही आहे काही। आणि एक तर मी साधे बघितले होते 200-300 रुपयाचे, पण ते खूप अनकम्फर्टेबल घालायला नॉर्मल शॉपमध्ये, कारण ते घालताना हातात फोल्ड येऊन जातात, मग ते तुम्हाला हँडल धरायला एकदम टाईट होऊन जातो, ते असं टाईटच पाहिजे पण ते एक वेगळ्या टाईपचं टाईट होऊन जातो। माझ्याकडे घरी पण एक ग्लव्ह, तर ते त्याचं पण सेम हाल आहे, ते पण अनकम्फर्टेबल आहे खूप, म्हणून नवीन एखादं घ्यायचे आहेत मला, पण ॲटलिस्ट 1000-1200 आहे बजेट, पण ते बोटं कवर व्हायला पाहिजे। जर बोटच कवर होत नाही आहे माझे, तर ते ग्लव्सचं काय पॉईंट आहे सेफ्टीसाठी। इकडे एक ट्रॅफिक असतो कधी कधी, इथून ते पुढचा सिग्नल पण ते पुढं आहेच नॉर्मली, तर मागपर्यंत असतो इकडे, म्हणजे पुढे पण असेल। Thank you.
सिग्नल काय सुटला नाही अजून, माझे गाड्या थांबून गेलेत, सिग्नलच बंद आहे. बापरे, जाऊ का? सिग्नलच बंद आहे गाईस, काय करायचं आता? असं आहे. नाही नाही, चालू आहे चालू आहे चालू आहे. ग्रीन झालं आहे, ग्रीन झालं. काय उन्हामुळे दिसलं नाही. हा आत्ता बंद पडला, आत्ता ऑरेंज झालं. ऑरेंज काही लोक आहे जे असेल ते, कारण ते उन्हामुळे दिसत नाही. चांगलं ट्रॅफिक नाही आहे पण असेल पुढे, मला असं वाटतं. सिग्नलच्या जिथून यू टर्न घेतो मी, अरे काहीच नाही ट्रॅफिक तर, आरामात राईटने काढता येईल. सिग्नल आत्ता, अरे आता चालू होतं लेफ्ट राईटचा सिग्नल बंद झाला. यांचा सिग्नल सुटला असेल आता. खूप उशीर झालाय आज तर, तसंच पहिले उशिरा निघालं होतं, त्यांना आता अजून उशीर झालं आहे. कारण चार चार सिग्नल लागले आहेत मला अख्खे टाईमचे, एक एक मिनटा दोन दोन मिनटाचे सिग्नल लागले आहेत. प्लस नंतर ते निघायला त्यानंतर अजून एक मिनटाचा टाईम, मग ते खूप टाईम झाला आहे. ऑलरेडी लेट आहे, होपफुली मॅम आधी. अरे अरे, ट्रकच्या मागे लागे लागेल आता परत. पुढे पुरं पुढे परत कंटेनर आले. अरे 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 अरे, हेवी ड्रायव्हर.
आता कॉल आलता अजून 5-10 मिनटं लागतील आतमध्ये जायला. बाय गाइस, आज डे 24. बाय.